तत्कालीन गुजरात चे मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या धाबडीमध्ये 9 वर्षापूर्वी म्हणजे आज 20 मार्च 2014 रोजी यवतमाळच्या धाबडी या गावामध्ये चाय पे चर्चा घेऊन शेतकऱ्यांना एकूण 16 आश्वासन दिली होती। त्यापैकी आश्वासन किती पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं काय, मी सध्या धाबडी या गावातील शेतकऱ्यांसोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। शेतकरी या विषयावर चाय पे चर्चेतून चर्चा झाली होती, त्यापैकी किती आश्वासन पूर्ण झालेले आहे काय सांगाल तुम्ही? 16 मुद्द्यावर भाष्य करून चाय पे चर्चा हा कार्यक्रम रंगवला आणि सांगितलं की यवतमाळ जिल्हा विदर्भ हा कापसाचा जिल्हा आहे, पांढरं सोनं ज्याला म्हणतात ते तो जिल्हा ज्या विदर्भामध्ये कापूस पिकतो त्या कापसावर प्रक्रिया व्हायला पाहिजे, त्या कापसाचं सूत काढून इथेच आपल्याला कापड तयार करायचं आहे, शेतकऱ्यांच्या मुलांना गारमेंट द्यायचे आहे, अशा पद्धतीचे अनेक त्यांनी मुद्दे मांडले। सोयाबीनवर प्रक्रिया करू, सोयाबीनचं तेल काढून त्यापासून बिस्किटाचा कारखाना काढू, अशा अनेक आश्वासनं त्यांनी दिले आणि दिल्यानंतर आज 9 वर्षात या गावातच काय जिल्ह्यातही कसल्या प्रकारची सुखसुविधा शेतकऱ्याच्या बाबतीत नाही। शाळेत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या मुलाच्या पेन्सिलवर सुद्धा यांनी 50 पैसे GST लावली। हा देशाचं बरं करतो की वाईट करतो हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे। मोदीजी चाय पे चर्चा ठेवून फार गोड गोड बोलले, पण त्या चहाच्या गोडपणामुळं काय होतं, माणसाचं जीवन कसं उद्ध्वस्त होतं, शुगर कशी होतं, आणि गोड बोलणारा माणूस हा किती घातकी असतं हे 2014 सभेमधून देशाला सूचित करणाऱ्या पंतप्रधानाकडून शिकायला पाहिजे। देशाचा पंतप्रधान जर असा गोड बोलून शेतकऱ्याचा काटा काढत असेल, रोजगार देतो म्हणून त्यांनी सांगितलं, रोजगार सुद्धा दिलेला नाही, अनेक बेरोजगार फिरत आहे। मोदी इथे आले होते ते आत्महत्येच्या माध्यमातून आले होते, त्यानंतर मोदी गेल्यानंतर मला वाटते या तालुक्यामध्ये 200 आत्महत्या झाल्या। मोदीजींनी हे लक्षात घ्यायला पाहिजे। मोदीजी तुम्ही कितीही खोटे बोला, मोदीजींनी गारोड्याचा खेळ करून सुरू केलेला आहे। मोदीजी आता हा गारोड्याचा खेळ लोकांच्या लक्षात आलेला आहे। किसान PM योजनेमार्फत एका कुटुंबाला 3 रुपये रोजानं तुम्ही पैसे देता, लाचार करून ठेवलं या शेतकऱ्याला 3 रुपये, म्हणजे 2000 ज्या कुटुंबात 6 लोक आहे त्याला 3 रुपये रोज पडतो, आणि चिवत्या बनवण्याची मशीन मोदीजीने सुरू केली। आणि काँग्रेसचं इथं आता काही राहिलेलं नाही, सर्व BJP आहे, पण लोकांचं लक्ष वेधण्याकरिता राहुल राहुल राहुलने अपमान किया, ऐसा किया। अहो मोदीजी तुमच्या आमदाराजवळ 600 कोटी त्याच्या बैठकीत सापडते, त्याला सुद्धा अटक होत नाही। सिसोदियासारख्या एका शिक्षण मंत्र्याला तुम्ही अटक करता त्याच्याकडे काही नसताना, काय खेळ लावला? ED आणि CBI हा तुमचा धंदा झाला का मोदीजी? अहो आता तरी सुधरा, लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला तिथं पाठवलेलं आहे। तुम्ही GST माध्यमातून सर्वांची लुबाडणूक करत आहे, लोकाला राशन फुकट देता म्हणता, अहो तो पैसा तर आमचाच आहे, आमच्याकडूनच पैसा घेता, राशन फुकट वाटता, जरासं तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे। असं म्हणताय की धाबडी गावामध्ये नरेंद्र मोदी आल्यामुळे धाबडीची ओळख निर्माण झाली, काय सांगाल तुम्ही? धाबडीला मोदी आले आणि धाबडी या गावाची देशात चर्चा झाली। आज जर या धाबडीचा माणूस कुठेही गेला तर तुमच्या गावात मोदी आला होता, काय झालं, कसं झालं असं विचारतो, त्यावेळेस मोदीजी खरंच शर्मेनं मान खाली घालावी लागते हो, कारण तुम्ही काहीच केलं नाही। दत्तक घेतो म्हणून त्यानं चाट दिली, यानं चाट दिली, आणि निव्वळ तुम्ही BJP एक साईड राहो हा धंदा सुरू करून त्या उद्धव ठाकरेसारख्याला तुम्ही उद्ध्वस्त करून टाकलं। मोदीजी हे धंदे बंद करा आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला लोकांना निवडून दिलं त्या पद्धतीनं या देशाची सेवा करा। पण बघतोय की धाबडी या गावातील शेतकऱ्यांमध्ये नरेंद्र मोदी असो की भाजप सरकारबद्दल प्रचंड नाराजी आपल्याला दिसून येते। 20 मार्च 2014 नरेंद्र मोदी यवतमाळच्या धाबडी या गावामध्ये येऊन तब्बल देशातील 500 शहरामध्ये चाय पे चर्चा हा कार्यक्रम त्यांनी केला होता आणि शेतकऱ्यांना दाम दुप्पटचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यानंतर त्या आश्वासनाचं झालं काय हा खरा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय। संजय राठोड, SAM TV News, यवतमाळ।